नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टीईटी उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून सेवा समाप्तीचे आदेश मिळालेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परंतु हा निर्णय राज्यातील 8,000 टीईटी अपात्र शिक्षकांच्या संदर्भात नसून फक्त 9 शिक्षकांच्या संदर्भात आहे. टीईटीच्या अटीपूर्वीच त्यांची नियुक्ती झाल्याचा दावा ग्राह्य धरून त्यांच्या सेवा समाप्त करू नये असा आदेश न्यायालयाने दिला. सातारा जिल्ह्यातील यशोदा शिक्षण संस्था, ज्ञान भारती सामाजिक सेवा संस्था, लक्ष्मीदेवी प्रसारक मंडळ सोबतच वाघजय प्रतिष्ठान तरसवाडी संचालित खटाव संस्थेअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी ही याचिका दाखल केली होती. टीईटीची अट बंधनकारक होण्यापूर्वीच या शिक्षकांची नियुक्ती झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. शासनाने टीईटी बंधनकारक करण्यापूर्वीच या शिक्षकांची नियुक्ती झाली. तसेच शासनाने टीईटीच्या बाबतीत वारंवार संभ्रमित करणारे निर्णय जाहीर केल्याने त्यांनी टीईटी दिली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांना टीईटी अट लावू नये व लावल्यास येथून पुढे 5 संधीत उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी अशी मागणी या प्रकरणात ॲडव्होकेट विलास पानपट्टे यांनी मांडली. सदर युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते शिक्षक सतीश सुभनवाड यांनी दिली. प्रस्तुत निर्णय 29 सप्टेंबर 2020 या रोजी देण्यात आला. नंतरची महत्त्वाची माहिती आहे की कॉन्व्हेंटच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या कहरामुळे जगातील सर्वच क्षेत्रे बाधित झाली असून शिक्षण क्षेत्रसुद्धा त्यामध्ये भरडले गेले आहे. स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटचे शिक्षक गेल्या 7 महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला असून वेतनाअभावी उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले असून शासनाने लक्ष घालून आर्थिक पॅकेज देण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत शिक्षकांची वेदना शासनापुढे मांडली आहे. कोरोनाचा संसर्ग शाळकरी विद्यार्थ्यांना होऊ नये त्यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अशातच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी शाळेची फी भरू नये तथा पालकांवर मागील फी वसुलीसाठी कुठलाही आग्रह धरू नये व शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाची असेल असा आदेश काढल्यामुळे शाळा व्यवस्थापन आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरूच आहेत पण पालक फी भरत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले शाळा व्यवस्थापन शिक्षकांचे वेतन देण्यास असमर्थ आहेत. एकीकडे शिक्षकांचे वेतन बंद आहे पण तरीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनाचे कार्य करावेच लागेल असा शाळा व्यवस्थापनाचा आग्रह आहे. तर दुसरीकडे उपाशीपोटी शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे कसे देणार असा पेच निर्माण झाला आहे. तसेच कॉन्व्हेंटमध्ये अनेक वर्षापासून अत्यल्प वेतनावर मनोभावे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर आहे. कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी सुद्धा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असून फी अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे. अशा या पेच प्रसंगात शासनाने वेळीच लक्ष घालून कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करून त्यांची उपासमार थांबवावी अशी विनंती महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. परदेशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% निधी हा कोरोनामुळे प्रभावित झालेल्या जनतेसाठी खर्च केला जात आहे. याच पद्धतीने भारतात शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी GDP 3% निधी अपेक्षित आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून महाराष्ट्रातील कॉन्व्हेंटच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावी ही आपली मागणी असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्राचार्य निलेश गावंडे यांनी दिली आहे.